नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर कालचा ब्लॉग मी खूप लवकर एंड केलेला, तो खूप मोठा होत होता म्हणून। आता वाजले तर 9, आज बऱ्यापैकी खूप छान असं ऊन पडलेलं आहे। सावलीत गेल्यावर थंडी वाजते आणि उन्हात गेल्यावर ऊन लागते। बघूया आजचा दिवस कसा असतो ते। तर आता पल्लवीचा परत पसारा सुरू झालाय। केलंच का परत पसारा? ही आमची नदी आहे आणि आता खूप पाणी आहे तिला आणि मी आता वाखारे जातोय। तर पल्लवी आता सीताफळ खाते अँड तिला एकदम वेगळ्या प्रकारचं सीताफळ भेटलंय। नवीनच आहे त्याचं स्ट्रक्चर। बाबा म्हणे रामफळ आहे म्हणे, आजी म्हणे नाही म्हणे सीताफळच आहे म्हणे, ते थोडंसं वेगळं आहे म्हणे असं म्हणत होती। राहुल आता त्याच्या माऊला दूध ठेवायला जातोय, आपण पण त्याच्या मागे मागे जाऊया। माझी तर पडलीच नाही काही, खाल्लं का नाही, पिल्लं का नाही, फक्त माऊ उठलं का माऊ माऊला दूध। माऊ माऊ चल 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 चल। एक दीड ट्रॅक्टर कांदे राहिले आहेत फक्त, बाकीचे सगळे संपले। ही चाळ पूर्ण फुल होती पण आता एवढेच राहिले। इकडे मका सोलून टाकली आहे, इकडे पण पूर्ण फुल होते पण आता सर्व संपले। तर पल्लवी चालली आता दुबईला बुलेटवर। हे बघा कुठे चालली ग, कशी बसली ती साडीवर मांडी घालून डायरेक्ट। फॅशन आहे ती गाडी चालवायची, काय नवीन फॅशन आहे ती गाडी चालवायची। तुझी स्कूटी चालव बुलेट नाही सोबत तुला, उतर। ही माझी हूर परी आहे, ती मला भुरकन कुठे पण नेते। कोणती परी? ही माझी हूर परी आहे, ती मला भुरकन कुठे पण नेते। आपण बागेत काही गाई बांधल्या आहेत, काही इथं आहेत। बागेत पूर्ण असं जंगल सारखं वाटतंय, घाबरली ती। चल तर आमचा टॉमी दिवसभर झोपून राहतो आणि रात्री राखण करतो। गुड नाईट।
हे तू माझं रिपोर्ट आहे हो पण मग मी तुला गाईड करण्यासाठी वाचून माझं प्रोजेक्टचा रिपोर्ट येतो तर हे आमच्या नदीचं धरण आहे ते आता फुल भरलंय तर हा आमचा दुसरा मळा आहे त्यात पण डाळिंबच लावले आहेत थोडे थोडे डाळिंब निघत आहेत ते तोडून घेतोय याआधी या बागेत 3-4 टन माल निघालेला आहे इकडे तोडायचं बाकी आता इकडे मागे तोडला गेला आहे आणि आपल्या आता 25-26 कॅरेट तुटले आहेत चल आमचे ताईने डाळिंब चोरून आणले हा माल निवाडला गेला आहे आता आपला 42 कॅरेट भरलेत आपले आणि हा माल उद्या नाशिक मार्केटला जाणार आहे तर आम्ही हा 5 प्रकारे निवडलेला आहे कोण शिट्ट्या वाजव आणि आत्ता वाजले तो 4:15 डाळिंब निवडणे झालेत मग चहा पिला आतावरती बसलोय मी मला जेव्हा जेव्हा टाईम भेटतो मी तेव्हा तेव्हा ब्लॉगची एडिटिंग मध्ये करून ठेवतो अँड पुढच्या जेव्हा क्लिप येतात तेव्हा ऍड करू कशाला आवाज करते बोलतोय मी नॉनसेन्स तुम्ही तो बडा सेन्स अरे हमारा सेन्स या है तुम्हारा सेन्स या है तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय तर मित्रांनो मी जाता जाता तुम्हाला एक सुंदर असा नजारा दाखवून जातो आहे तो ते बघा सनसेट खूप छान दिसतो एकदम असा लालबुंद झाला सो तिथे एक महादेवाचं मंदिर आहे आणि त्या डोंगराचं एकदम एक्झॅक्ट सेंटरला सनसेट होतो आहे